अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या शिवस्मारकामुळे पर्यावरणाला कुठलाही धोका नसल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं राष्ट्रीय हरित लवादापुढे सादर केलंय. या स्मारकामुळे मासेमारी आणि पर्यावरणाला धोका निर्माण होईल अशी कारणं देत स्मारकाविरोधात राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेसंदर्भात सरकारनं लवादाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्य सरकारच्या या भूमिकेसंदर्भात अखिल मच्छीमार कृती मंडळाचे संचालक आणि याचिकाकर्ते दामोदर तांडेल आज मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. सरकारचा हा दावा अजब असल्याचं पर्यावरणवादी आणि याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्यासोबत आहेत. दीपक, हा शिवस्मारक हा राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि तो लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वेगाने हालचाल होत आहेत, काही अडचणी पण येतात, मात्र त्यावर सरकार मात करते. मात्र आता जो पर्यावरणाला धोका नसल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे त्यासंदर्भात अधिक तपशील काय? गिरीश, सुरुवातीपासूनच अनेक वाद निर्माण झाले या स्मारकाबद्दल आणि आपल्याला माहिती आहे भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये हे स्मारक पूर्ण करण्याचा आणि त्या दिशेने पावले टाकले होते. त्याच्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली विशेष आणि विनायक मेटे यांच्याकडे त्या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलंय. परंतु आता हरित लवादासमोर या प्रकरणात आता शिवस्मारका संदर्भात एक तक्रार गेलेली आहे आणि तक्रारीत या स्मारकामुळे पर्यावरणाला धोका आहे, त्याचबरोबर या ठिकाणी पारंपरिक जे मच्छीमार आहेत त्या मच्छीमारांच्या मच्छीमारीच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम होईल असा दावा याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत केलेला आहे. या याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारने एक प्रतिज्ञापत्र हरित लवादाकडे दाखल केलेलं आहे आणि या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने म्हटलंय की शिवस्मारकामुळे कुठल्याही प्रकारे पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाहीये, त्याचबरोबर मच्छीमारांच्या मासेमारीवरही कुठलाही परिणाम होणार नाही. अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र जे आहे ते राज्य सरकारने हरित लवादा पुढे दिलेलं आहे. या प्रतिज्ञापत्राला सुद्धा याचिकाकर्त्यांचा विरोध आहे आणि पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. आज मुंबईमध्ये एक याचिकाकर्ता मच्छीमार कृती समितीचे संचालक दामोदर तांडेल ते या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि आपली भूमिका मांडणार आहेत आणि राज्य सरकारने जी हरित लवादा पुढे भूमिका मांडली त्याला पुन्हा एकदा या याचिकाकर्त्यांकडनं विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरित लवाद आता या प्रतिज्ञापत्रावर काय निर्णय देतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आणि प्रामुख्याने शिवस्मारकाचं भवितव्य सुद्धा आता हरित लवाद या प्रकरणात किती गांभीर्याने याचिका घेते त्याच्यावर अवलंबून आहे. गिरीश, नक्कीच दीपक, हरित लवाद आता काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.